नमस्कार, मी प्रियंका। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। नगर शहरामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली असून शहराजवळ विविध ठिकाणी हुरडा उपलब्ध आहे, मात्र तो भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेणाच्या गोवऱ्या लागतात। सेंद्रिय शेतीला शेण आवश्यक आहे आणि हुरडा भाजण्यासाठी सुद्धा शेणाच्या गोवऱ्या लागतात। यावर उपाय म्हणून अहमदनगर शहराचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी साईवण कृषी पर्यटन केंद्रामध्ये इंधन कमी लागण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे। गेल्या 5 वर्षांपासून ते हा प्रयोग करत असून त्यांनी हा प्रयोग यशस्वी सुद्धा करून दाखवलाय। त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षांपासून अहमदनगर शहरातील प्रसिद्ध साईवण कृषी पर्यटन केंद्रात हुरडा भाजला जातो। हुरडा भाजण्यासाठी मातीचा रांजण जमिनीमध्ये उलटा करून गाडण्यात आलाय। त्याला दोन्ही बाजूंनी खिडक्या ठेवल्यात आणि त्याची भट्टी करण्यात आली आहे। त्यामधून गोवऱ्याऐवजी वाळलेली लाकडं टाकून निखारा तयार केला जातो आणि त्यामध्ये कणस भाजली जातात। रांजण उलटा ठेवल्याने आणि त्याचं वरचं तोंड छोटं असल्याने सर्व उष्णता वरच्या भागामध्ये जमा होते। त्यावर परातीमध्ये तयार हुरडा गरम केला जातो। हा हुरडा चवीला अत्यंत उत्कृष्ट लागतो। हा हुरडा भाजण्यासाठी साईबणमध्ये वर्षभर वाळलेली लाकडं जमा करून त्याचा वापर केला जातो। त्यामुळे साईबणमध्ये पर्यावरणाचं रक्षण होतं आणि इंधनसुद्धा वाचतं आणि निसर्गाच्या संपत्तीचं सुद्धा रक्षण होतं। येणारे पर्यटक याकडे कुतूहलाने पाहतात आणि त्याची चौकशी करतात। हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्याची कल्पना डॉक्टर प्रकाश कांकरिया यांना कशी सुचली ते पाहूयात। नमस्कार। आपण पाहिलं असेल की साईबणमध्ये हुरडा आपण खायला जेव्हा येतात तो आनंद घेण्यासाठी, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटतं की बाकी ठिकाणी जे हुरडा पार्ट्या होतात आणि साईबणमध्ये ज्या हुरड्या पार्ट्या होतात याच्यामध्ये बराच फरक आहे। आणि सगळ्यात आधी लोक आम्हाला काय विचारतात, का तुमच्याकडे ते खड्डे खोदून मग त्याच्यामध्ये ते गोवऱ्या टाकून मग त्याच्यामध्ये ते कणस टाकून मग त्याला आग लावून मग ते असं झाड त्या गोवऱ्यांचं करून त्याच्यामध्ये कणस टाकून भाजून मग ते बाहेर काढून मग ते चोळून मग त्याचा कचरा बिचरा बाहेर काढायचा आणि हे सगळं करायचं आणि मग तो द्यायचा, ही सगळीकडची पद्धत आहे। ते तुमची पद्धत जरा वेगळीच वाटते आम्हाला। काही रांजणावर तुम्ही उलटं रांजण ठेवलेलं आहे, त्याला 4 खिडक्या आहेत आणि त्याच्यामध्ये गोवऱ्याने तुम्ही इकडचा तिकडचा जो म्हणजे आपण म्हणतो ना की कचरा जो आहे, लाकडांचा कचरा आहे, पानांचा कचरा आहे, तो खाली टाकता आणि त्याला पेटून तुम्ही अतिशय शास्त्रीय पद्धतीने, म्हणजे मला मुद्दांचं का सांगा वाटतं की आम्हाला त्यावेळेस 3री 4थीला असताना विज्ञानामध्ये वायू विजन म्हणून एक धडा होता, त्याच्यामध्ये कंदिलाची काच, त्याच्यामध्ये टी आकाराचं एक पुठ्ठ्याचा कागद टाकायचा, इकडून हवा येते आणि इकडून जाते त्यामुळे धूर होत नाही असं त्यावेळेस ते तो धडा होता। बघा म्हणजे मला ती 3री 4थीची गोष्ट जेव्हा आम्ही हुरडा पार्टी सुरू केली त्यानंतर मला जाणवलं की असंच काहीतरी आपण समजा वापरलं तर एकतर तिथे बसणाऱ्या माणसाला धूर आणि याचा जो धूळ याचा जो त्रास आहे तो होणार नाही। हुरडा भाजताना खूप गोवऱ्या लागतात आणि तो खर्चही खूप आहे आणि खरं म्हणजे त्या गोवऱ्याचा उपयोग बाकी ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। म्हणजे आपण म्हणतो की पशुधन जे आहे त्याचं जे आहे मलमूत्र आहे किंवा शेण आहे त्याचं खत म्हणून किंवा आणखीन याचा चांगला उपयोग होऊ शकतो हे आपण जाणून टाकतो। आणि हुरडा जो आपण भाजतो ते अतिशय ती जी पद्धत त्याच्याबरोबर ती घाण धूळ ते त्याचा जे राख ते सगळं आपण ह्याच्याबरोबर चोळताना ते आपण ह्यांनाही देतो आपण पर्यटकांना, तर त्याच्यामध्ये त्यांच्या आरोग्यालाही यामुळे अपाय होऊ शकतो। मग ही पद्धत जी आहे साईबणमध्ये आम्ही जी वापरली तो विज्ञानाचा धडा आठवला आणि त्या पद्धतीने आम्ही हुरडा भाजून देतो। याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काय त्या म्हणजे कुठेही गोऱ्या लागत नाहीत, आहे तोच कचरा आपण चालतो म्हणजे याला धूर होत नाही, पर्यटकांना जे बसलेत आजूबाजूला त्यांचा कोणताही धुराचा त्रास होत नाही। सगळ्यात महत्त्वाचं त्या हुरड्याबरोबर किंवा त्या कणस आपण जे टाकतो त्या जाळलेल्या गोवरीमध्ये त्याची राख आणि घाण जी त्या ज्वारीला लागते ती लागत नाही, कारण आपण आधी ज्वारी चोळून घेतो त्याचे जे दाणे आहेत ते वरती परातीमध्ये ठेवून ते आपण गरम करतो। आणि ह्या याच्यात मी पाहिलं हे जे ज्वारीचे दाणे आहेत ते इतके गोड असतात कारण ते जाळलेले नसतात, ते फक्त गरम झाल्यामुळे
खाण्याला एक मजा वेगळी येते आणि ही पद्धत मला जास्त शास्त्रशुद्ध वाटली. एक मी विज्ञानाचा विद्यार्थी, डॉक्टर आहेत पण विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून ही पद्धत चांगली वाटल्यामुळे याचाच उपयोग आम्ही करतो. याच्यामध्ये तुम्ही प्रदूषणाचाही जो त्रास आहे तो टाळता, जी नैसर्गिक संपत्तीचा जो ह्यामुळे जो काही विनाश होतो तो टाळता, आणि सगळ्यात महत्त्वाचं की आलेल्या सगळ्या पर्यटकांचं तुम्ही आरोग्य चांगलं ठेवता, म्हणून ही पद्धत आम्ही अवलंबतो. आणि आता इतर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत नाही म्हणून खूप लोक आम्हाला विचारतात का हे काहीतरी वेगळंच तुमच्याकडे प्रकार दिसतो, म्हणून मुद्दाम सांगण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी इंधन बचतीसाठी केलेला हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.